अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली। 3 दिवसांपूर्वी कुंभारी बुद्रुक येथील 3 ग्रामपंचायत सदस्यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी सोडत भाजपा पक्षात प्रवेश केला। परंतु काल सरपंच निवडीच्या वेळी भाजपात प्रवेश केलेला एक सदस्य गैरहजर राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर के चौधरी यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माजी पंचायत समिती सदस्य गयाबाई हिरामन जोशी यांची सरपंचपदी निवड करण्यात आली। साधारणतः डिसेंबर 20 मध्ये आपल्या कुंभारी ग्रामपंचायतची मुदत संपलेली होती आणि निवडणूक आयोगाच्या ध्येयधोरणानुसार गेल्या 15 जानेवारीला कुंभारी गावातला जो इतिहास आहे तो काही प्रमाणात याही वर्षी सक्सेस झाला। इतिहास म्हणजे आजपर्यंत जी बिनगुरूची परंपरा होती तीसुद्धा या ठिकाणी 90% यशस्वी झालेली आहे आणि अशा या प्रक्रियेमध्ये 7 जागेसाठी 6 जागा या गावकऱ्यांनी बिनविरोध म्हणून त्यांना सदस्य निवडून दिलं। एक अटीतटीची जागा म्हणण्यापेक्षा एक जागा ती मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या ठिकाणी उत्तम बिराडेसारखे एक चांगलं जाणकार व्यक्तिमत्व निवडून आलेलं आहे। सर्वप्रथम या साऱ्या सदस्यांचं त्यांचं गावकऱ्यांच्या वतीने आपल्या पंचकृष येथील सर्वपक्षीय नेते आलेले आहेत, त्यामध्ये सुरेशभाऊ जोशी असतील, आमच्या राष्ट्रवादी तालुक्या काँग्रेसचे तालुका नेते राजू भाऊ, प्रल्हाद भाऊ, किशोर पाटील, हे सर्व सदस्य दीपक दादा आपल्या पंचकृषीतील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते नाना भाऊ या ठिकाणी आपल्या गावात उपस्थित राहून आणि ही सर्व प्रक्रिया हे जे आजचे अनधिस्थ अधिकारी होते यांच्या सहकार्याने आणि या सर्व नेत्या मंडळीच्या उपस्थितीत अतिशय शांततेने पार पडली आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं। तसंच जे मावळतं या ठिकाणचं मंत्रिमंडळ म्हणून आपण त्याला कुंभारीचं जे सदस्य मंडळी होती त्यांचंही या नवीन आलेल्या सरपंच आणि उपसरपंच याच्या वतीने त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचंही स्वागत करतो। इथं त्यांना विनंती करेल की आजच्या नवीन झालेल्या सरपंचांनी आणि उपसरपंचांनी जे मावळते जे सरपंच आणि उपसरपंच होतं त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करावं आणि ते आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेल आजच्या नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय गायबाई यांना मावळती सरपंच यांचंही गोळापुष करून सत्कार करावा। स्वागत आहेच। आदरणीय सौ गयाताई गयाबाई हिरामन जोशी यांची सरपंचपदी या ठिकाणी निवड झालेली आहे। त्यांच्यासोबत आदरणीय सौ गुलाबकोर रूपसिंग पवार या उपसरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे। प्रथमतः आम्ही या दोघं सरपंच आणि उपसरपंच दोघं महिला आणि त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्वच कुंभारी गावचे ग्रामपंचायत सदस्य यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। कुंभारी बुद्रुक गावच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर कुंभारी गावचा खूप मोठा एक इतिहास आहे। या कुंभारी गावच्या विकासासाठी आमचे मोठे बंधू मार्गदर्शक सुद्धाभाऊ जोशी असतील, हिरामन बापू असतील, अनेक या गावचे सर्वच प्रमुख नेते मंडळी आहेत यांनी कुंभारी गावच्या विकासासाठी स्वतःच्या घराकडे लक्षणे देतात। शासकीय योजना ज्याही जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समितीच्या असतील किंवा मंत्रिमंडळ महाराष्ट्र सरकारच्या असतील, कुठलीही शासकीय योजना असो
तिचा काटेकोरपणे तंतोतंत या ठिकाणी पूर्ण मेहनतीने ही योजना गावामध्ये आणून आणि चांगल्या पद्धतीने राबवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या मंडळीने केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन या नवीन सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना राहणारच आहे. खरंच या ठिकाणी मी सुट्टा भवानी त्यांची सर्व टीम असेल यांचे मनापासून आभार या ठिकाणी मानतो की अनेक या गावचा इतिहास आहे. ज्या वक्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बिनविरोध ती परंपरा कुंभारी गावची आहे आणि सर्व जाती धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक ते प्रत्येक गावात असतात की कुंभारी त्याला अपवाद राहू शकत नाही. असं असतानाही त्या ठिकाणी एक मधला मार्ग काढून त्यांनी आतापर्यंत ही परंपरा कायम टिकवून ठेवलेली आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून या निवडणुकीत सुद्धा 90-95% सहा जागा बिनविरोध काढण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि एक जागेची सुद्धा मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. तिलाही निवडणूक म्हणण्यासारखं काही म्हणता येत नाही की ती त्या ठिकाणी खूप मोठा संघर्ष करावा लागला असा काही प्रकार झालेला नाही आहे. एक चांगली मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण वातावरण या गावामध्ये त्यांनी राखून ठेवण्याचं सामाजिक सलोखा जातीय सलोखा चांगला राखून ठेवण्याचं काम या मंडळीने आतापर्यंत केलेलं आहे. खरोखर ही एक अभिमानात्मक गोष्ट आहे आणि बाकीचे जे तालुक्यातील गावं असतील त्यांनी सुद्धा यांचा या ठिकाणचा जी परंपरा आहे ती परंपराचं आपण या ठिकाणी कुठेतरी शिकलं पाहिजे या गावाचं की आपण या पद्धतीनं कामकाज केलं पाहिजे. आम्ही बाकीच्या बऱ्याच गावांना आम्ही जातोय भेटी देतोय बऱ्याच ठिकाणी खूप मोठा संघर्ष असतो म्हणजे ग्रामपंचायत असो निवडणूक असो सरपंचाची असो म्हणजे पळवापळवी असते पैशाचे म्हणजे आम्ही दिलं जातं बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी येतात. खरं तर ही आपल्या तालुक्यामध्ये एक लागलेली कीड आहे परंतु या कुंभारी गावचा आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी असा काही प्रकार नसताना नाही आहे आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण या गावामध्ये आहे. काही थोडंफार झालं असेल गेल्या काही दिवसामध्ये सरपंचाच्या निवडणुकीमध्ये कुठे काही राजकीय शक्तीने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु या ठिकाणी सर्वांना घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे. कुठल्याही पक्षाचा पुढे काही याचं लेबल लागलेलं नसतानाही या ठिकाणी एक गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन हे सगळं पॅनल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि तो एक विचार त्यांच्या मनामध्ये आहे की कुठलाही राजकीय त्या ठिकाणी रंग न देता आपण गावाचा विकास करण्याची एक भूमिका यांनी जी या ग्रामपंचायतीमध्ये घेतलेली आहे तिला आमच्या शुभेच्छा राहतील. या ठिकाणी या नवीन नवनिर्वाचित सरपंच आणि ग्राम सरपंच आणि उपसरपंच यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आहे. जर विकासासाठी जर कुठल्याही वरच्या लेवलवरून काही प्रयत्न करावे लागले तर एखादी शासकीय योजना मंजूर करण्यासाठी जर आमची मदत लागली तर या ठिकाणी आमचे नेते आदरणीय संजयदादा गरुड आहेत, आपले आदरणीय दिगंबरदादा पाटील आहेत, या ठिकाणी आमचे नानाभाऊ पाटील आहेत, आमचे किशोर पाटील आहेत, प्रल्हाद बोरसे आहेत, दीपक भाऊ महाराज आहेत. ही सर्व तालुक्याची नेते मंडळी आहेत. आमच्याकडून आमच्यापर्यंत जर एखादी जर काम घेऊन जर आले आणि कुठे जर काही प्रॉब्लेम येत असला त्या अडीअडचण येत असतील तर त्या ठिकाणी ती अडीअडचण सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच या सदस्यांना पुढील भावी वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून या गावाचं चांगलं काम हो, चांगल्या योजना या ठिकाणी राबवण्यासाठी त्यांच्या हातून या गावाची सेवा घडो एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज निवडची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये व्यायामी हिरामन जोशी सरपंच म्हणून आणि गुलाबपूरचाही श्री पवार हे उपसरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं या ठिकाणी सहा जागेसाठी निवडणूक बिनविरोध झाली, एक फक्त मैत्रीपूर्ण लढत झाली. राजूने सांगितलं बिनविरोध निवडणूक झाली म्हणजे याचा अर्थ असा होतो की सुरता भूया माझे सरपंच आहे, त्यांचं गावाचं काम त्यांचं चांगलं होतं म्हणूनच या ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली हे मला या ठिकाणी प्रकरण सांगावंसं वाटतं. हे गाव एकोप्याने राहिलं पाहिजे प्रत्येकाने या गावात. आज खेड्यागावामध्ये परिस्थिती वेगळी आहे परंतु प्रत्येक खेड्याने आपलं गाव छोटंसं गाव असतं, सगळे म्हणजे गावातले जे सर्व मंडळी आहे एकामेकांचे सगळे नातेगोचे लोक असतात, सर्वांनी एकत्र येऊन जर बिनविरोध निवडणूक केली तर खऱ्या अर्थानं गावाचा विकास होतो. नाही तर काय इलेक्शन होतं, इलेक्शन झाल्यानंतर बऱ्याचशा गावात आपण बघतो बरोबर आहे, त्यानंतर कुठे लग्नकार्य असेल मौत असेल एकामेकी घरी जाणं बंद करतात, असे घाणेरडे प्रकार होतात. परंतु तुमच्या गावाचा एक आदर्श आहे की तो एक चांगला निर्णय तुम्ही घेतला आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडणूक पार पडली. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आता काही मंडळींनी या ठिकाणी तुमच्या गावाची निवडणूक बिनविरोध झाली असताना काही सदस्य पळवापळवीचा प्रकार केला आणि या गावामध्येचं वातावरण दूषित करण्याचा प्रकार केला. मला त्यांना हे सांगावंसं वाटतं, प्रकाशजना मला एक सांगावंसं वाटतं की तुम्हाला जर खरंच तुमच्या पक्षाचा झेंडा लावायचा असेल तर तुम्ही प्रत्येक गावाचा असा विकास केला पाहिजे की लोकांनी स्वतःहून तुमच्याकडे येऊन सण तुमच्या पक्षाचा झेंडा लावून सण लोकांनी निवडणूक लढवल्या पाहिजे. पण आज तसे होताना दिसत नाही. परंतु विकास करून सण तुम्ही जर गावाचा खऱ्या अर्थाने विकास केला
तर खऱ्या अर्थानं लोकाला वैभवशाली प्राप्त होईल. पण तुम्ही तसं करत नाही, तुम्ही फक्त तुमच्या पैशाच्या जोरावरती लोकाला आमिष दाखवायचं, पैसा वाटायचे, लोकाला आमिष द्यायचे आणि स्वतःची फक्त फुडी भाजून घ्यायची. आता त्यांनी हे बंद करावं. खेड्या गावात गोडी गुडवण लोक राहतात, सगळे नातेवाईक एकामेकातले आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने राजकारण करून द्यावं. तुम्ही तालुक्यावर बसून सण गावात वातावरण खराब करण्याचं काम करू नये अशी विनंती मी त्यांना या निमित्तानं करतो. राजभवनी सांगितलं की आमच्या नवीन जे बोर्ड निवडून आलेली आहे यांना कुठली अडचण असेल, आमचे नेते संजय गरुड असतील, डिकेदा असतील, सर्वच मंडळी तालुक्याचे आमचे राजूभाऊ असतील, सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला काही अडचण आली, पंचायत समिती असेल, तहसील असेल, जिल्हा परिषद असेल किंवा शासनाच्या वतीनं मुंबईवरून मंत्रालयातून काही योजना असतील, त्या परिपूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. आलेल्या सगळ्या सरपंच आणि उपसरपंच अधिक सगळं सदस्यांचं या ठिकाणी गावकऱ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे नेते आदरणीय संजय गरुड, आदरणीय दिगंबरदादा पाटील, नानाभाऊ पाटील, तालुकाचे राजूभाऊ पाटील आमच्या सगळ्याच्या वतीने या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या गावाची निवडणूक पार पडली, यामध्ये आमची वहिनी दयाबाई हिरावण जोशी या अगोदर पंचायत समिती सदस्यपदी निवडून आलेल्या होत्या, त्याच आज सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ पवार मॅडम यांची उपसरपंचपदी निवडणूक पार पडलेली आहे. यामध्ये सर्वपक्षीय शोधाचा राजदादांनी सांगितलं, सदरच या ग्रामपंचायतमध्ये कुठलेही पक्षपात न करता ही ग्रामपद्धती निवडणूक पार पडलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादी, भाजप या सर्वांनी मतदान केलेलं आहे. या गावासाठी माननीय आमदार गिरीश महाजन, जिल्हा परिषद सदस्य जे आज सभापती आहे जे के चव्हाण यांच्या माध्यमातून बराचसा निधी या गावाला प्राप्त झालेला आहे. कुठल्याही प्रकारचं हे गाव कुठल्या पार्टीचं तर कुठल्या पक्षाचं हा येवादेवा न करता संपूर्ण गावामध्ये जो निधी येतो हा गावाला पाहून येतो, एकोप्याने येतो. या इथले सर्व लोक एकोप्याने राहतात. सहा जागा निवडून आलं, एका जागेसाठी झालं ते आपण एक दुर्लक्षित भाग म्हणूया. थोडंसं प्रत्येकाला स्वार्थ असतो, स्वार्थापोटी कोणीही वाहून जातो, पण यापुढे या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं भेदभाव होणार नाही, एकोप्याने या गावाचा विकास होईल याची मला खात्री आहे. गावाच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये आपल्या कुंभारी बुद्रुक गावाचे सरपंच म्हणून गयातही हिरामन जोशी आणि या सरपंचपदी व गुलाबकोर उपसिंग पवार या उपसरपंचपदी आज यांची निवड झालेली आहे. मित्रांनो, गेल्या एक महिन्या दीड महिन्यापासून सर्वच तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम होती आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा आज कोंढापूर जिल्हा परिषद गट असेल या गटामध्ये कुंभारी बुद्रुक गाव हे गेल्या 25-30 वर्षापासून सुलता भाऊंच्या नेतृत्वाखाली तिथं निवडणूक न होता प्रत्येक वेळेस तिथं ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होते आणि तोच पायंडा यावेळेससुद्धा तसाच राहिला. गावाची निवडणूक ही बिनविरोध झाली, फक्त एका जागेसाठी तिथं एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि तिथंसुद्धा आपल्याला यश मिळालं. झालं, निवडणूक संपली, सगळं झालं, पॅनल निवडून म्हणजे बिनविरोध निवडून आले, परंतु काही क्षुल्लक म्हणजे काही लोकांनी तालुक्यावरून काही पक्षी लोकांनी या गावाच्या परंपरेला छेद देण्याचं काम केलेलं मित्र आणि इथं एक राजकीय वातावरण ढवळाढवळ करण्याचा इथं प्रयत्न केला. परंतु आमच्या सुरता भाऊंच्या नेतृत्वाखाली जे ग्रामपंचायतमध्ये सर्वच पक्षाचे आज इथं भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील, असे सर्व मिळून त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पॅनल तयार केलेलं होतं. परंतु काही आमच्याच मित्रांना त्या बाकीच्या ज्या राजकीय पक्षांनी तर फूस लावण्याचा प्रयत्न केला आणि ते मित्रसुद्धा त्यांच्या एका शब्दाला बळी पडले असतील, परंतु कितीही केलं तर ते आमचे आणि आमच्यासोबतच आहेत हे माझं त्या समोरच्यांना सांगणं आहे. आपण गावामध्ये काही राजकारण करण्यापेक्षा जर आपण त्या गावाचं जर एकोप्याने ते गाव जर सोबत राहत असेल आणि त्यांना विकास कामासाठी जर आपली मदत लागेल असेल ते आपण मदत करावी, परंतु कुठल्या गावामध्ये असं राजकीय वातावरण गढूळ करू नये एवढंच माझं त्या मित्रांना सांगण्याचा एक माझा आहे, त्यांना एक सूचक इशारा आहे. मित्रांनो, आज ही जी निवडणूक आपण खेळीवेळीच्या वातावरणामध्ये पार पडलो, खरं तर म्हणजे निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, परंतु केवळ आणि केवळ या तालुक्यातून ज्या 2-4 लोकांनी इथं जे हे घातला, ओढा घातला, त्यामुळे आज या निवडणुकीला आपल्याला मतदानासाठी सामोरे जावे लागलं. परंतु असो, चला यामध्ये आपला विजय झाला आणि ताईंचं आणि उपसरपंच ताईंची इथं निवड झाली, त्या दोघांचं मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. मी या गावचा
सरपंच म्हणून गेल्या 25 वर्षापासून या गावाची धुरा सांभाळली. गावामध्ये काम करत असताना मी कुठलाही जातीभेद केला नाही, पक्षपात करत नाही, कुठलाही मतभेद नाही. मनभेद असू शकतात पण मतभेद नाही कुठलाच. या गावाच्या विकासामध्ये आम्ही लाभ देताना त्यामध्येही आम्ही जातीभेद पक्षीभेद कधीच केला नाही. गावामध्ये काम करत असताना सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने आजपर्यंत इथे बिनविरोध बॉडी निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. आम्ही जरी राष्ट्रवादीचे असलो आम्ही राष्ट्रवादीचंच काम करतो, परंतु गावाच्या ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये सर्वांना घेऊन चालतो, सर्व पक्षांना घेऊन चालतो आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन चालतो. आजही ह्या वेळेसही आम्ही 6 जागा निवडून आणल्या. त्यामध्ये भाजपचा भी होता, शिवसेनेचा भी होता, आरपीआयचा भी होता, काँग्रेसचा भी होता आणि आमचे राष्ट्रवादीचेही होते. असे सर्व मिळून 6 लोक बिनविरोध निवडून आणले आणि एका जागेसाठी विलक्षण झालं. तेही लोकांनी गावकऱ्यांनी आमच्याच पारड्यात टाकली. असे 7 लोक असताना या ठिकाणी काही लोकांना इथे भूल देऊन इथे पक्षीय रंग देण्याचा काम केला, परंतु गावकऱ्यांना तो बसला नाही. गावकऱ्यांनी तोही हनून पाळला आणि आम्हाला या ठिकाणी बिनविरोध लोकांनी निवडून दिलं. 25 वर्षाची परंपरा ही आजही कायम ठेवली. यापुढेही आम्ही गावाच्या विकासात, गावाच्या राजकारणात कुठलाही पक्षी भेदाभाग न करता या ठिकाणी एकोप्याने राहू आणि एकोप्याने काम करू. अशीच परंपरा ही गावकऱ्याच्या सहकार्याने पुढे चालत राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला सर्व गावकऱ्यांच्या विकास आघाडीसाठी लोकांनी जी ग्रामपंचायत निवडून दिली त्यामध्ये सरपंच दयाताई असेल, उपसरपंच आमचे वहिनी गुलाबकोरताई असेल, त्यामध्ये आरपीआयचे बिराडे असतील, आमचे दुर्धन भाऊ असतील, परत या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं. यापुढेही गावकऱ्यांना विनंती आहे की ह्या लोकांना असंच सहकार्य असू द्यावं आणि आपल्या गावाच्या विकासामध्ये सर्वांनी हातभार लावा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.